भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा, क्रांती गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर छोडो भारत ठराव आणि हुतात्मा गंगराम यांच्याविषयी आज आपण समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणार आहोत गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे या दिवशी सातारा जिल्ह्यात कराड इथे झाला त्यांची लोकमान्य टिळक यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली ती पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात वर्गमित्र म्हणून शिक्षणाचा आणि सामाजिक सुधारणांचा प्रसार करण्यासाठी तसंच सर्वसामान्य लोकांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी टिळक आगरकर द्वयीनं अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या आघाडीच्या मराठी वृत्तपत्राचे आगरकर हे पहिले संपादक होते स्वातंत्र्यापेक्षाही सामाजिक सुधारणांची अधिक तातडीची गरज आहे आणि ती आधी भागवली पाहिजे असं गोपाळ आगरकर यांचं मत होतं त्यामुळे त्यांनी सुधारक नावाचं नियतकालिक सुरू केलं अस्पृश्यता जातीभेद अशा गोष्टींमुळे होणाऱ्या सामाजिक अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी सुधारकच्या माध्यमातून केलं आगरकरांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला या महान समाजसुधारकांनी सतरा जून अठराशे पंच्याण्णव म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत आपलं कार्य चालू ठेवलं अशा या थोर राष्ट्रभक्त सुधारकाला आदरपूर्वक अभिवादन राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या कार्यकारिणीनं छोडो भारत ठराव मंजूर केला तो दिवस होता चौदा जुलै आणि वर्ष होतं एकोणीसशे बेचाळीस क्रिप्स आयोगाच्या अपयशानंतर ब्रिटिशांनी भारतातून स्वतःहून स्वेच्छेनं निघून जावं अशी मागणी गांधीजींनी मांडली कार्यकारिणीच्या ठरावावर किंवा प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी एकोणतीस एप्रिल ते एक मे एकोणीसशे बेचाळीस या काळात अलाहाबादमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समिती एकत्र आली गांधीजी या बैठकीला उपस्थित नव्हते मात्र त्यांचे अनेक मुद्दे ठरावात समाविष्ट करण्यात आले वचनबद्धता हा त्यापैकी सर्वात महत्वाचा मुद्दा होता चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस या दिवशी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊन सर्वसामान्य आणि बहुसंख्य लोकांना घेऊन करण्याच्या अहिंसक चळवळीचं नेतृत्व करण्याचे अधिकार गांधीजींकडे सोपवण्याचा प्रस्ताव यावेळी संमत केला गेला या ठरावाला सर्वसाधारणपणे छोडो भारत ठराव असं म्हटलं जातं ऑगस्ट मुंबईत होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत त्यावर मंजुरीची मोहर उमटणार होती सात आणि आठ ऑगस्टला अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबईत बैठक होऊन छोडो भारत ठराव संमत आणि स्वीकृत करण्यात आला गांधीजींनी यावेळी डू ऑर डाय म्हणजेच करेंगे या मरेंगे असा नारा दिला आणि छोडो भारत चळवळीचा प्रारंभ झाला आज आपण हुतात्मा गंगाराम यांच्याही स्मृती जागवणार आहोत ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करत होते परंतु पहिल्या स्वातंत्र्य समराच्या वेळी ब्रिटिशांच्या निषेधार्थ होणाऱ्या आंदोलनात भाग घेण्यासाठी त्यांनी अठराशे सत्तावन्नमध्ये नोकरी सोडून दिली त्यांनी वेळा ब्रिटिश फौजांशी दोन हात केले आपल्या बंडखोर सोबत्यांना आर्थिक मदत पुरवली आणि ब्रिटिश वास्तूंवर कार्यालयांवर हल्ले करण्यासाठी त्यांना प्रेरणाही दिली कालांतरानं कंपनीच्या सैनिकांनी उठावकऱ्यांवर चढाई करून गंगराम यांना अटक केली सैन्यातून पलायन उठाव आणि ब्रिटिशांविरुद्ध जाऊन बंडखोरांना मदत असे आरोप ठेवून गंगराम यांच्यावर खटला भरण्यात आला अठराशे सत्तावन्नमध्येच त्यांना सश्रम कारावास आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आणि मुंबईतून अंदमानच्या तुरुंगात त्यांना पाठवण्यात आलं तिथेच चौदा जुलै अठराशे अठ्ठावन्नला त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या शूर भारतपुत्राला शतशहा प्रणाम